नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माहुलच्या MMRDA वसाहतीतील प्रकल्पग्रस्तांचा मनपा एम पश्चिम कार्यालयावर हल्लाबोल. ज्वालामुखीच्या तोंडातून मुक्तता करा रहिवाशांची मागणी. तिरंगा उठाव भाजप हटावची घोषणा देत 15 ऑगस्टला लोकांचे दोष संघटनेचे मुंबईत रॅली. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते कुर्ला टक्करबापळीतील पाणपोळीचं उद्घाटन. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 3रे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईतील वरळी येथील NCCA सभागृहात संपन्न. आणि मुस्लिम समाजानेही केली आरक्षणाची मागणी, 10 ऑगस्ट काळा दिवस म्हणून केला साजरा. तिरंगा उठाव भाजप हटाव असा नारा लोकांचे दोस्त या संघटनेनं दिलाय. येत्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात तिरंगा उठाव भाजप हटाव रॅलीचं आयोजन मुंबईत लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीनं करण्यात आलंय. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत लोकांचे दोस्त रंजना आठवले, सुनंदा नेवसे, संजीवनी नांगरे, देवशाली गिरे, बाळासाहेब उमप, समीर अतुले यांनी या रॅलीची सविस्तर माहिती दिली. समाजात भाजप सरकारच्या विरोधात असलेली भावना व्यक्त करण्यासाठी लोकांचे दोस्त आणि विविध पुरोगामी समविचारी संघटनांच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचे रंजना आठवले यांनी म्हटलंय. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दिवशी तिरंगा उठाव भाजप हटाव ही घोषणा घेऊन एक रॅली आयोजित केलेली आहे. सर्वसामान्य जनतेनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशी ह्या ठिकाणी अपेक्षा आहे. कुठलाही राजकीय पक्ष म्हणून आम्ही ह्या ठिकाणी ही रॅलीचं आयोजन केलेलं नाही आहे. आम्ही एक सामाजिक क्षेत्रात काम करणारे पुरोगामी विचारांचे समविचारी लोकांना बरोबर घेऊन ह्या रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि समाजामध्ये जी काही ह्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये असलेली भावना आहे असंतोषाची, ती भावना व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ती भावना व्यक्त व्हावी ह्याकरता आणि आम्हाला आमचं व्यक्त होण्याचा जो काही अधिकार आहे हे सरकार आम्ही निवडून दिलेलं आहे. तर हे सरकार जर आम्हाला जी अपेक्षा आहेत आमच्या त्या पूर्ण करत नसतील तर ह्या सरकारविरुद्ध बोलायचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे. आणि त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता आम्ही 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही रॅली आयोजित केलेलं आहे. बघा, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही, त्यामुळं आम्ही कुणाच्या समर्थनात पण हे करत नाही आहोत. एकदम क्लिअर की आम्ही एकदम सामान्य माणसं आहोत. पण या 4 वर्षात खूप भयानक स्थिती दिसलेली आहे. जेवढं गायीला महत्त्व आलं ना, प्रश्न पडतो की क्या जगात एकच प्राणी असा आहे की याचं एवढं महत्त्व आहे, त्याचं सगळंच चांगलं आहे, बाकी प्राणी काहीच कामाचे नाही आहेत. म्हणजे असं जेव्हा होतं, एखाद्या गोष्टीला अतिमहत्त्व येतं आणि त्याच्या आधारे हिंसा घडवली जाते आणि त्याला धार्मिक रंग दिला जातो, हे ह्या 4 वर्षात भयंकर घडलेलं आहे. आणि हे आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं की हे आजचे दिन नाही आहे, हे कुठेतरी घातक गोष्टींकडे चाललेलं आहे. म्हणून आम्ही हे भाजप हटाव ही घोषणा, तिरंगा उठाव, कारण आम्हाला प्रत्येक भारतीयाला हा अधिकार आहे. आणि हे जे सत्तेतलं सरकार आहे ते 4 वर्षात ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते आम्हाला अत्यंत घातक वाटते, एक बाई म्हणून तर नागरिक. येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी दादर येथील वीर कोतवाल उद्यानातून या रॅलीला सुरुवात होणार असून दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीची सांगता होणार आहे. तरी देशातील लोकशाही टिकावी अशी भावना असणाऱ्या सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. तिरंगा उठाव भाजप हटाव ही घोषणा घेऊन, हातात तिरंगा झेंडा घेऊन, फक्त तिरंगा झेंडा असेल हातामध्ये सर्वांच्या, रॅली वीर कोतवाल गार्डनपासून दादरच्या 2 वाजता दुपारी निघणार आहे आणि शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली चैत्यभूमी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करेल आणि त्या ठिकाणी छोट्याशा सभेत त्याचं रूपांतर होईल. आमची अपेक्षा आहे की समाजातले जे कोणी ह्या देशाची लोकशाही टिकावी असं ज्यांना वाटतं, ह्या देशातलं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सर्व धर्म सहभावाची जी काही आपली परंपरा आहे, या देशामध्ये अनेक धर्म आले पण एकोप्यानी राहत आलेले आहेत आत्तापर्यंत, ही सहभावना टिकावं असं ज्यांची भावना असेल त्या सगळ्यांनी ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि ह्या रॅलीमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे अनेक पुरोगामी लेखक, साहित्यिक, विचारवंत, कलाकार ह्या रॅलीमध्ये सहभागी होतील. निडर होऊन स्वातंत्र्य दिनादिवशी आपल्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहावं, ह्या सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. जर हे सरकार आपल्या मनासारखं काम करत नसेल तर आपल्या हिताचं संरक्षण करत नसेल तर ह्या सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याचा आपला अधिकार आपण बजावावा ह्याकरता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावं. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.